नमस्कार, गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलंच असेल. माझ्या घरीही गणपती बाप्पा आलेत, पण आमच्याकडे ना दर तिसऱ्या वर्षी गणपती बाप्पा येतात आणि त्यामुळे खूप मजा येते, खूप जोरदार तयारी असते. तर गणपती बाप्पांचे आवडते असे मोदक आत्ता मी करते. नैवेद्याचे सगळे पदार्थ रेडी आहेत. आज मी काय काय केले तेही तुम्हाला सांगणार आहे. मोदक बघू शकता. नैवेद्याची थाळी गणपती बाप्पांसाठी मी चॅनलवर करून दाखवलेली आहे. त्यातले पदार्थ तुम्हाला नक्की करायचे आहेत. जर कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि त्यातले पदार्थ करा. मी सुद्धा आज त्यातले काही पदार्थ केलेले आहेत. तर ह्या गणेश चतुर्थीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि हो, आमच्या चॅनलवर ना आम्ही भरपूर प्रकारचे मोदक दाखवलेले आहेत, ते सुद्धा बघायचे आहेत, करायचे आहेत आणि कसे झाले ते आम्हाला नक्की कळवायचे आहे. आणि तोपर्यंत खूप खा आणि हा गणेशोत्सव रुचकरमय करून टाका. आळू वड्या तळायचे तळायचे आहेत, अशात नाही खायचे. शिल्पाचा स्वयंपाक म्हणजे एकदम एकदम ट्रेडिशनल असतो. चला, आळू वडे आता तळून झालेले आहेत, पुऱ्या करून घेते मी. त्यानंतर आपण नैवेद्य दाखवूया, आरती करूया आणि त्यानंतर सगळेच मिळून सगळ्या जेवणाचा आस्वाद घेणार आहोत आपण. कर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. फायनली गणपती बाप्पा आले, गणपती बाप्पांचा नैवेद्य झाला, जेवण झालं, खूप मजा आली. पण गणपती बाप्पांची तयारी किती दिवस आधीपासून चालू होती. 8 दिवस धावपळ होती नुसती. दुर्वा निवडायच्या होत्या, फुलं आणायची होती, सजावट करायची होती. खूप मजा आली पण. आणि सगळ्यांनी मिळून असं काम केलं आहे. माझ्या नंदा, सासूबाई, आत्या, भाचे, भाच्या सगळ्यांनी मिळून खूप काम केलं आहे आणि फायनली आज गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. आणि असंच आता उद्याचाही आजचाही दिवस छान असणार आहे. उद्या विसर्जन होईपर्यंत आम्ही खूप मजा करणार आहोत. मग आमच्या घरच्या गणपती बाप्पांची पूजा, आरती, नैवेद्य सगळं कसं वाटलं तुम्हाला ते तुम्ही नक्की सांगा. आणि आजचा दिवस, उद्याचा दिवस खूप हळूहळू जाऊ दे अशी माझी इच्छा आहे. तर तुम्हीही तीच प्रार्थना करा आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यांच्या पाठीशी सतत राहू दे अशी मी सुद्धा प्रार्थना करेन. गणपती बाप्पा.